एका तरुणाने फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित पोस्ट प्रेमाबद्दल असून फेसबुकवर वाढदिवसाचा केक, चॉकलेट आणि अंगठीचा फोटो देखील आत्महत्येपूर्वी काही मिनिट अगोदर पोस्ट केली आहे. त्यामुळे ही आत्महत्या प्रेमप्रकरणातून झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. समीर एकनाथ भिसे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, स्वइच्छेने जीवन संपवत असल्याचे समीरने चिठ्ठीत नमूद केलंय. खऱ्या प्रेमाचा शेवट नसतो कारण खरं प्रेम कधीच संपत नसतं, अशा आशयाचा मेसेज फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पोस्ट करून समीरनं आपलं जीवन संपवलंय. फेसबुकवर तिच्या आठवणीत समीरनं चॉकलेट आणि अंगठीचा फोटो देखील पोस्ट केलाय. ही घटना घडण्यापूर्वी समीरने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आत्महत्या करण्याच्या काही मिनिट अगोदर प्रेमासंबंधीची पोस्ट केली आहे. त्यामुळे त्याने केलेल्या आत्महत्या ही प्रेमसंबंधातून असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. गावातील इंद्रायणी नदी आहे आणि सकाळी 1:15 सुमारास एका तरुणाने या नदीवरून उडी मारली ब्रिजवरून खाली आणि तो पाण्यात पडला. पाण्यात पडल्यानंतर जे मच्छीमार होते पाण्यावर नदीवर पुलावर जे बसलेले मच्छीमार होते त्या मच्छीमारांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर जे रस्त्याने येत जात होते लोक, कामगार लोक, कामगार वर्ग होता, त्यांनी ते थांबले आणि तो तरुण बुडत असताना त्यांनी दोरीच्या साहाय्याने त्याला मदत करायचा प्रयत्न केला. पण तरुण पाण्याच्या प्रवाहामुळे थोडासा पुढे गेला होता तर त्याच्यापर्यंत रस्सी पोहोचली नाही आणि त्यानंतर तो तरुण पाण्यात बुडाला.